आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आरक्षणाचा प्रश्न आहे ज्याची पार्श्वभूमी रुपनवर साहेबांनी सांगितली. प्रश्न सोडवायचा सगळ्यांच्या मनात आहे पण प्रश्न सुटत का नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात. महाराष्ट्रातल्या 2014 निवडणुका या निमित्ताने गाजल्या. 2019 आपल्याला दिलेलं आश्वासन पूर्ण होत नाही याच्या निराशा समाजाच्या मनात निर्माण झाली. आज पुन्हा एकदा नव्यानं चिमणबाबूंच्यावर जबाबदारी सोपवून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं नेतृत्व चिमणबाबूंना दिलंय असं आम्ही सगळे समजतो. चिमणबाबूंची काम करण्याची शैली अतिशय सुरेख आहे. जेवढं होता होईल तेवढं सरळ मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यास त्यांचा हातखंड आहे. पण नाही झालं तर पण टोकाची भूमिका घेताना देखील मी अनेक वेळा त्यांना पाहिले. त्यामुळे नेतृत्व समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी करणारा माणूस अतिशय योग्य तुम्ही निवडलेला आहे आणि म्हणून रुपनवर साहेब तुमच्या प्रश्नांचे सगळे सोल्युशन सगळे उत्तर हे चिमणबाबूंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मिळतील त्याला पूर्ण साथ आम्ही सगळे देणार आहोत हा या निमित्ताने तुम्हाला विचारतो. आदरणीय अण्णासाहेब डांगे यांनी धडक मोर्चा काढला. फक्त बंबाळ स्वतः झाले. आपणी एखादी गोष्ट मनावर घेतली त्या विचाराशी त्या तत्वाशी त्या सूत्राशी कायम प्रामाणिकपणानं आयुष्यभर अपार आहे. एखादी गोष्ट पटली नाही तर ताड की पाड त्याचा निर्णय करण्याची प्रवृत्ती देखील आपणची होती. आणि मग महाराष्ट्रातल्या समस्त धनगर समाजाला आप्पांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्याचं नेतृत्व अतिशय प्रभावीपणाने महाराष्ट्रात लोकजागृतीचं महाराष्ट्रभर फिरून धनगर समाजाला जागृत करण्याचं काम जर कोणी महाराष्ट्रात केलं असेल मागच्या 2-3 दशकात तर ते आप्पांनी केलं. आज ज्या काही महाराष्ट्रभर चळवळी चालू आहे त्या चळवळीतलं स्फुल्लिंग जे तयार झालं ते आप्पांनी महाराष्ट्रात तयार केलं हे विसरत आहे ना. मी त्याचा साक्षीदार आहे. विरोधी पक्षात असताना असो विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी केलेलं काम असो आप्पांनी कायम हा हट्ट धरला. सरकार कोणाचे असो माझ्या धनगर समाजाच्या या आरक्षणाचा प्रश्न जे आर्थिक प्रश्न आहे ते सुटले पाहिजे आणि त्यामुळं महाराष्ट्रभर अनेक नेते झाले अनेकांनी वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे पण त्या सगळ्यांना जागरूक करण्याचं काम आप्पांनी केलं. मी या देशातले जे राजे जनतेच्या हिताचं काम करणार होते ज्यांना राजे म्हणण्यात किंवा राजगादीवर बसल्यावर त्याचा अभिमान बाळगा असे छत्रपती शिवाजी महाराज यांना जसं आपण सगळे मनातून वंदन करतो त्यांच्याविषयी आजही समाजामध्ये सर्वदूर अभिमान आहे त्याच पद्धतीनं अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल देखील समाजात आदर आहे समाजासाठी काम केलं होतं. आज आपल्या सर्वांच्या विचारांना मी 12 ज्योतिर्लिंग जाऊन भेटून आलो आणि जवळपास सगळ्या 12 ज्योतिर्लिंगाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पत्र त्याचा मावळा प्रांताचा तो भाग पण
देशातल्या 12 ज्योतिर्लिंगापर्यंत जाणं आणि त्यांचा जीर्णोद्धार करणं, स्वतःच्या राज्यातल्या 2-3 मंदिराचा केला असता काही फरक पडला नसता, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर 12 ज्योतिर्लिंगांच्या तिथं हजारो किलोमीटरचा प्रवास करून जाऊन त्यांचा जीर्णोद्धार करण्याचं काम केलं. या भारतामध्ये कदाचित जगामध्ये असा राजा किंवा अशा राणी नसतील की ज्यांच्याकडून असं धार्मिक आणि लोकांच्यासाठी जनहिताचं काम झालं असेल. आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आपण देशात त्यांना महत्व देतो, ज्यांच्या समोर वंदन करतो, नमन करतो. छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, त्याच पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना देखील आज देशातल्या सर्व धर्मामध्ये समाजामध्ये मान आहे. मगाशी जे पुस्तक मी बघितलं आपणनी लिहिलेलं, त्यामध्ये परदेशातनं या देशात येऊन राज्य करणे झालेल्या ब्रिटिशांच्या काही अधिकाऱ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या बद्दल काढलेली उद्गारणी वाचत आणि त्यामुळं वारसा फार भक्कम आहे. त्यागाचा आहे, लढाईचा आहे, संघर्षाचा आहे. त्या वारशातून आपला समाज हा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात स्थित झालेला आहे. आज त्या समाजाची अवस्था दुरावस्था आहे. त्या समाजाला दारिद्र्याच्या खाईतून वर काढण्यासाठी अधिक विशेष सवलती आणि संधी मिळणं आवश्यक आहे. म्हणून या आरक्षणाचा आग्रह आपल्या सगळ्या आणि म्हणून या रास्त अशा आरक्षणाच्या माग उभं राहणं. रुपनवर साहेबांनी माझ्यावर जास्त जबाबदारी टाकली आहे, पण मी आपला विश्वास साध्य करण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न करतो. कोण आमच्या पक्षाची ती भूमिका आहे आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये श्रीमंतांना साथ करून या सर्व प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी समाजातील जे मान्यवर आहेत त्यांचं मार्गदर्शन घेण्याचं काम करून सरकारच्या स्तरावर याला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करू. मधल्या काळामध्ये मागच्या सरकारने टाटा कन्सल्ट, टाटा 30, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस याला धनगर समाजाच्या सत्यस्थितीचा, मागासलेपणाचा, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करायला सांग. त्यांचा अहवाल बरेच दिवस मागच्या सरकारच्या काळातच बहुतेक आला होता, पण तो बाहेर आला नाही. थोडीशी माहिती घेतली तर त्याचा काही फारसा उपयोग समाजाच्या निर्णय घेण्यासाठी होणार नाही, उलट आहे. त्यांनी धनगर समाजाच्या संदर्भातले जे निष्कर्ष काढलेले आहेत त्यातनं आरक्षण मिळेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कडे ही जबाबदारी देणं आणि वेळ काढूपणा करणं आणि संपूर्ण समाजाला प्रचंड अडचणीत जाण्याचं काम करणं हे आपल्याला आता हाणून पाडावं लागेल आणि आपल्याला त्यातनं सुधारणा केली पाहिजे. कुणाला राजकीयदृष्ट्या दोष देणार नाही की काय झालं झालं, कुठल्या तरी एखाद्या पक्षावर टीका करणं हा उद्देश नाही, परंतु आता त्यातून मार्ग कसा काढायचा हे बघायचं काम आपण करूया. आणि म्हणून आज चिमणबाबूंच्या सारख्या नेत्याला महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली. वाळवे तालुक्याचा आमच्या सर्वांचा एक सहकारी म्हणून काम करणाऱ्या नेत्याला महाराष्ट्र व्यक्ती मिळाली, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी चिमणबाबूंचं मनपूर्वक अभिनंदन करतो. चिमणबाबूंनी या धनगर समाजातील आरक्षण हा सगळ्यात कळीचा आणि महत्वाचा मुद्दा आहे, पण त्याचबरोबर समाजामधल्या अनेक तरुण बांधव आहेत. परवा मी आठवडीला गेलो, जे मागे बसलेले झऱ्याला गेलो, झऱ्याला एक दोन गावात आम्ही गेलो होतो, बाळेवाडीला गेलो होतो, बिंकीला गेलो होतो. एवढे तरुण धनगर समाजातले कर्तबगार आहेत
अतिशय प्रभावीपणाने मी एकदा तिकडं पालघरला गेलो, ग्रामविकास मंत्री असताना गेलो, तिथे एक आमचे सहकारी भेटले, आपले धनगर समाजाचे सोने चांदीचे दुकान चालवतो. परत एकदा विरोधी पक्षात असताना गेलो, आता विरोधी पक्षात असल्यावर शक्यतो कोण नादाला लागत नाही, ते बिचारे मला येऊन भेटले, मला परत येऊन चा पाला. अतिशय कर्तव्यगार लोक आपल्या समाजात देखील आहे, तरुणी आहे, तरुण आहे, सक्षम आहे, आणि समाजाच्या नुसता धनगर समाजाचाच नाही तर गावगाड्यात आणि इथली असणारी माणसं ही धनगर समाजात बऱ्याच ठिकाणी. माझे सहकारी विष्णू माने आमच्या सांगली महानगरपालिकेत आपण स्मारक उभं केलेलं आहे, अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक आता जनतेला अर्पण करण्याचा कार्यक्रम थोड्या दिवसाने विष्णू माने करणार आहे. एकट्या माणसाने लढाई करून हट्ट करून महानगरपालिकेचे जास्तीत जास्त पैसे आपलं सरकार होतं त्यावेळी सुरू केलं, पण नंतर अडचणी आल्या त्यांना मार्ग काढून जवळपास स्मारक करून. सांगायचं मतदार्थ हा आहे की अनेक कर्तव्यगार नवे नेते तरुण नेते आहेत, त्या सगळ्यांची चिमणभाऊ तुमच्या नेतृत्वाखाली पुन्हा एक सांगड महाराष्ट्रात जाऊया, ज्याचा रुक्णवर साहेबांनी उल्लेख केला, समाजा समाजाचं अंतर कमी झालं पाहिजे, ते तर आपण नक्की करू, आपल्या भागाचा कधीच दुजाभाव झालेला नाही, पण एक अंतर कमी करण्याचं काम तर होईलच. धनगर समाजातल्या तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांची उद्यमशीलता वाढवण्यासाठी, त्यांचा रोजगाराच्या नव्या संध्या उपलब्ध करून देण्यासाठी जे जे करायचं आवश्यक आहे ते धनगर महासंघाच्या नेतृत्वावरती करताना आज आम्ही सरकारमध्ये सरकारच्या माध्यमातून जे करावं लागेल ते तुम्ही मला सांगा. जिल्ह्यात तुम्ही लिहाल ते मी मान्यच करेल, पण महाराष्ट्रामध्ये जे समाजाच्यासाठी करणं आवश्यक आहे या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी, आता मागं घोषणा झाली 1000 कोटी रुपये इलेक्शनची घोषणा होती त्यामुळे मी त्यांना दोष देणार नाही, पण 10 कोटी रुपये पण मला नक्की माहित नाही आपले किती खर्च झाले, पण अशा ज्या घोषणा आहे त्या खोट्या ठरलेल्या जरी असल्या तरी धनगर समाजासाठी तो जो कार्यक्रम आहे त्यात काही सुधारणा आपण करू, अजितदारांच्या बरोबर आपण बसू आणि पुढच्या अर्थसंकल्पात त्याचं प्रतिबिंब दिसेल अशी व्यवस्था करू, जेणेकरून महाराष्ट्राच्या धनगर समाजाला हा विश्वास निर्माण होईल. हे बोलतात त्या पद्धतीने यांची पावलं पडली. शेवटी विश्वास सगळ्यात महत्वाचा असतो, जे बोले तोंडातून जे जाईल ते करायलाच लागत. आज बोललो आणि उद्या नाही केलं तर माणसं हळूहळू बाजूला जातात, त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ताकदीनं धनगर समाजातील युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय वेगळं करता येईल, समाजाला काय आणखी प्रगतीसाठी करता येईल. चौंडीला मी गेलेलो, चौंडीला आप्पांनी इतकी सुंदर शाळा काढलेली आहे, आश्चर्याने तोंडात बोट घालावं एवढी सुंदर शाळा आहे, पण तिथलं स्मारक जे आहे ते आप्पांनी उभं राहून जे स्मारक निर्माण केलेलं आहे तेही सगळ्यांनी बघण्यासारखं आहे. इतकं सुंदर स्मारक मला वाटतं मी अर्थमंत्री असताना आप्पांनी मला एकदा बोलवलेलं आणि प्रचंड मोठा कार्यक्रम त्यावेळी एकदा झाला होता. हळूहळू आज स्मारक ते पूर्ण झालंय, बरंच काम मार्गी लागलेलं आहे, पण हे सांगण्याचा मतदारचा हा की एका बाजूला आपला इतिहास जपला पाहिजे म्हणून स्मारक पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं होणं तर आवश्यकच होत, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या तरुण समाजाला देखील धनगर समाजातल्या युवकांचं वाढवणं त्या जीवनात नव्या संध्या उपलब्ध करून देणं यासाठी जे जे करायचं ते धनगर महासंघात समाज महासंघाच्या वतीनं जे सुचवलं जाईल तो राज्य सरकारचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करू हा विश्वास या निमित्तानं देतो. आज आपण सगळे मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला, आपल्यातल्या अनेक दिवस काम करणारा सहकार्य करणारा वेगवेगळ्या प्रश्नात लक्ष घालणारा आपला सहकारी राज्यपातळीवर जाऊन काम करायला लागला याचा आनंद तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसतोय, आणि म्हणून आज या ठिकाणी
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या वतीनं चिमणबाबूंच्या भावी अध्यक्ष म्हणून धनगर समाज महासंघाची कारकीर्द आहे त्यातनं होणाऱ्या धनगर समाजाच्या विकासाचे प्रश्न सोडवण्याची जी क्षमता आहे त्याला आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा मी देतो आणि माझे 2 मिनिटं लांब